सुरगाणावनी रस्त्यावरील चिराई घाटात अल्टो कार व दुचाकीचा अपघात तीन जण जखमी आज बुधवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी वनी रस्त्यावरील चिराई घाटाच्या अवघड वळणावर दुपारी साडेबारा वाजेचे सुमारास अल्टो कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले तर तेरा वर्षीय बालक किरकोळ जखमी झाले बाबीत सविस्तर असे की मास्तेमान येथून काशीनाथ मधुकर गायकवाड वय अठ्ठावीस मीना राजेंद्र जाधव वय तीस व रुपेंद्र राजेंद्र जाधव हे तिघे दुचाकीवर सटाणा येथे बागेच्या कामासाठी जात असताना डोल्हारे शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री काशीनाथ रावजी चव्हाण ही आपली अल्टो कार क्रमांक एम एच पंधरा ए बी बारा पंच्याऐंशीने वनीकडून सुरगाणाकडे येत असताना चिराई घाटातील अवघड वळणावर दाट धुक्यात दोन्ही वाहने एकमेकावर आदळल्याने दुचाकीवरील तिघेही जखमी झाले तर काशीनाथ चव्हाण यांना किरकोळ दुखापत झाली जखमींना तातडीने सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे सुरगाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री दिवानसिंग वसावे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री निलेश बोडखे हे करीत आहेत एस के नाईनसाठी एकनाथ बिरारी सुरगाणा